मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील मांडवे येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा सतपाल सोनटक्के अंतिम कुस्तीत विजेता ठरलाय। सोनटक्के आणि भोसले व्यायामशाळेचा सचिन ठोंबरे यांची शेवटी निर्णायक कुस्ती होती। ही कुस्ती बराच वेळ चालली। कुस्तीमध्ये ऐनवेळी ठोंबरे जखमी झाल्याने सोनटक्केला विजय घोषित करण्यात आलाय। द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत मांडव्याचे सुपुत्र आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा मल्ल पृथ्वीराज पाटील यांनी पोकळ घिस्सा लावत पुणे येथील गोकुळ वस्तात तालमीच्या रामा कांबळेला चितपट केले। मांडव्याचा दुसरा सुपुत्र आणि मुरगुड येथील मंडलिक आखाड्याचा मल्ल विजय डोईफुडे आणि पारगावचा सचिन पाटील यांच्यातील कुस्ती अतिशय रंगतदार झाली। डोळ्याचे पारणे फिटण्याच्या अगोदरच डोईफुडे याने एक्झिट डावावर पाटलांना आसमान दाखविले। मंडलिक आखाड्याच्या रोहित खाडेने पिंपरीच्या अमोल नरबट तर मांडवे येथील प्रेमजीत काळे यांनी मसवडच्या वैभव गारळेला चितपट केल्यानंतर प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला। मांडवे येथील भैया पाटील डोईफुडे काळे रोहित खाडे या मल्लांच्यावर प्रेक्षकांनी बक्षिसांची खैरात केली। याशिवाय सूरज फळतरे विरुद्ध लक्ष्मण चव्हाण गणेश डोईफुडे विरुद्ध करण जाधव रियाज मुलानी विरुद्ध अभय ढवळे विशाल ओंबासे विरुद्ध जावेद मुलानी अभिषेक ढोले विरुद्ध आकाश राजगे रोहन फडतरे विरुद्ध गणेश माने यांच्यामध्ये रंगतदार कुस्त्या झाल्या। उमेश पाटील यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले। एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम मांडवे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।